आज एशियन न्यूज चैनल च्या स्टूडियो मध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष शिवशंकर टेंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून महाराष्ट्र पत्रकार संघाची भंडारा जिल्ह्याची भूमिका काय या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र सॉरी एशियन न्यूज चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मला हे सांगा सर, आपण महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र पत्रकार संघाची जे स्थापना आहे जिल्ह्यामध्ये ते केव्हा झाली आणि जिल्हा संघटनांनी कसे आहे याविषयी आपण सांगा। नमस्कार, मी महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा। आमची महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा या ठिकाणी स्थापना जी आहे ती 26 जानेवारी 2019 या तारखेला झालेली आहे। आणि जेव्हापर्यंत या ठिकाणी म्हणजे ही संघटना आली त्यानंतर पत्रकारांमध्ये एक प्रकारचं जोश निर्माण झाला, ज्याला म्हणता येईल की बा आम्ही प्रत्येक कामं जी आहे संघटित होऊनच करत असतो आणि जिल्ह्यामध्ये भंडाऱ्या ठिकाणी संघटन घडवून आम्ही तिथे महाराष्ट्र पत्रकार संघाचा पाया रचला आणि त्यानंतर संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून जशी जशी आम्हाला राज्याचे राज्यप्रमुख विलासरावजी कोडेकर साहेब त्याचबरोबर खांद्याला खांदा म्हणून चालणारे राज्य सचिव शेखरजी सूर्यवंशी त्याचबरोबर त्यांचे सहकारी राज्य उपसंपर्क प्रमुख भोलाजी गुप्ता यांच्या सहकार्याने तालुक्यातील बांधणीला मला सहकार्य मिळालं आणि तदनंतर लगेच भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुका या ठिकाणी मी पहिला पदग्रहण समारंभ जे आहे साकोली या ठिकाणी घेतला। 26 जानेवारी 2020 साकोली या तालुक्यामध्ये मी संघटन बांधणीसाठी माझ्या संघटनेचे उपाध्यक्ष ए जी रंगारी साहेब यांच्या माध्यमातून मी इथं एक समिती गठीत केली महाराष्ट्र पत्रकार संघाची आणि त्याचे तालुका अध्यक्ष जे आहे धार्मिक जी गणवीर यांना नियुक्त केले आणि त्यांनी एक मोलाचा वाटा उचलून या ठिकाणी संघटन निर्माण केले। त्यानंतर लाखणी या ठिकाणी सुद्धा आपल्या महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना करून तिथे सुद्धा दिलीपजी पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन निर्माण करण्यात आलं। त्याच्यानंतर पवनी या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष ब्रह्मदासजी बागडे यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघाचे पाया रोवण्यात आले। नंतर तिथून लगेच महाराष्ट्र पत्रकार संघाने एक बांधणी मजबूत करण्याच्या हेतूने लाखांदूर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघ पोहोचवला आणि तळाडीचे एक तालुका अध्यक्ष मला मिळाले सुनीलजी भारसागडे आणि त्यांनी आज एकंदरीत विविध प्रकारचे कार्यक्रम तालुक्यामध्ये घेऊन खूप मोठ्याचा मोलाचा वाटा उचलून त्यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाला मजबूत केले। आणि असे हळूहळू करता करता म्हणजे पूर्व दिशेला ज्याचं म्हणता येईल म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व दिशेला तुमसर तालुका या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघाची बांधणी करून त्या ठिकाणी सुद्धा आमच्या महाराष्ट्र पत्रकार संघाचे पूर्व विभाग प्रमुख उपाध्यक्ष लीलाधरजी वाडीबस्मे यांच्या सहकार्याने तुमसर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आणि इथे सुद्धा जोशी पत्रकार यांच्या माध्यमातून संघटना मोठ्या उत्साहाने इथे सुद्धा कार्य करत आहे। त्याचबरोबर तुमसरला लागूनच असलेला मोहाडी तालुका इथे सुद्धा
तालुका प्रमुख जे आहे शेख साहेब यांना तिथं कार्यभार सांभाळून तिथं सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघटना विविध रूपामध्ये कामे करून शासनाची आणि पत्रकारांना संघटित करून काम करत आहे। अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ सातही तालुक्यामध्ये काम करत आहे आणि शासनाला गडागडातून निर्माण होणारे प्रश्न शासनापर्यंत पोहोचत आहे। या कोरोना काळामध्ये पत्रकारांनी महत्त्वाचा वाटा उचलून सहकार्याची भावना दाखवली आणि परिवाराची पर्वा न करता कोरोना काळामध्ये वार्तांकन करून शासनाला पावलोपावली मार्गदर्शन करण्याचं किंवा तिथून शासनाकडून आलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम म्हणजे महाराष्ट्र पत्रकार संघ संघटनेचे पत्रकार यांनी मोलाचा वाटा उचलून सदैव काम करण्याचा हेतू ठेवलेला आहे। दुसरा प्रश्न असा आहे सर की आपले महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा जिल्ह्यामध्ये जीवाची पर्वा न करता त्यांनी वार्तांकन केले पण त्यामध्ये काही आपल्या जिल्ह्यातील पत्रकार मृत्युमुखी पडले जसे आपले सांगली तालुक्याचे अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघाचे धार्मिक गंभीर यांनी सुद्धा मृत्युमुखी पडले असे काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले पत्रकार मृत्युमुखी पडलेले आहेत तर या पत्रकारांसाठी संघटनेच्या माध्यमातून वरच्या स्तरावर काही प्रयत्न सुरू आहेत का? महाराष्ट्र पत्रकार संघ राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा काम करत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना अशी म्हणजे महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका साकोली तालुका अध्यक्ष धार्मिकजी गणवीर हे वार्तांकन करीत असताना जीवाची पर्वा न करता परिवाराची पर्वा न करता या कोविड महामारीमध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला आणि आमच्या परीने हा प्रयत्न त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या पत्नीची त्यांच्या मुलाबाळांची विचारपूस करून त्यांचा प्रस्ताव आम्ही घेतलेला आहे आणि माननीय राज्याध्यक्ष विलासरावजी कोलेकर राज्य सचिव शेखरजी सूर्यवंशी त्याच्यानंतर राज्याचे राज्य संपर्क उपसंपर्क प्रमुख बोलाजी गुप्ता यांच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत तो प्रस्ताव पोहोचवून शासन स्तरावर काय मदत त्यांना मिळेल याच्यासाठी आमचा महाराष्ट्र पत्रकार संघ सदैव काम करीत राहील आणि आम्ही पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। पण दुर्दैवी असं सांगावं लागेल की आजही पत्रकारांवर जे उपासमारीची पाळी येत आहे कोरोना काळामध्ये बरेचसे पत्रकार जे आहे बाधित होऊन दगावलेले आहे। आज राज्याची स्थिती जी आहे पत्रकार ही आहे एकदम म्हणजे खूप म्हणजे एक त्यांना म्हणता येईल किंवा त्यांचं म्हणजे उंचावलेलं नसून त्यांचा आज विश्वास जे आहे ते राज्य म्हणजे शासनाप्रती कमी झालेला आहे। कारण की आज राज्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये कोविड संक्रमण जेव्हा पोहोचलं त्यावेळेला सगळ्याच मी शासकीय डिपार्टमेंटनी काम केलं तसेच कामं पत्रकार बांधवांनी सुद्धा केलं पण बाकी डिपार्टमेंटला जे आहे जसं आरोग्य विभाग आहे पोलीस विभाग आहे सामान्य विभाग आहे नगरपालिका विभाग आहे स्वराज्य संस्था आहे इथे काम करणारे कोरोना योद्धा आहे त्यांना शासनाने कोरोना काळामध्ये समजा बाधित झालं असेल तर त्यांना शासनातर्फे 50 लाखाचं कवर म्हणजे त्यांना सुरक्षा कवच देण्याचं राज्य शासनाने घोषणा केली होती। माननीय आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनी सुद्धा पत्रकारांना लस आणि समजा त्या काळामध्ये दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारासाठी 50 लाखाचं विमा देण्याचं त्यांनी घोषणा केली होती पण अजूनही राज्यामध्ये कुठल्याच पत्रकाराला 50 लाखाचं कव्हरेज मिळालेलं नाही आहे। याविषयी शासनानं प्रामुख्याने आपलं लक्ष त्यांच्याकडे द्यायला पाहिजे आणि या मागणीला एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण यांना म्हणतोय पत्रकारांना त्याविषयी त्यांनी कटाक्षाने पावलं उचलायला पाहिजे असं मला या प्रसंगी आज म्हणायचं आहे। महाराष्ट्र पत्रकार संघाची कोरोना काळात या संघटनेची भूमिका काय आहे? बघा महाराष्ट्र पत्रकार संघ सदैव काम करण्यामध्ये लोकांच्या सेवेमध्ये आज राज्यामध्ये बिकट अशी परिस्थिती राज्याचे चिपळूण शहर जे आहे आणि कोल्हापूर शहर आहे आणि त्याच्या परिसरातील जे गावं आहेत ते खूप बाधित झाले होते। महाराष्ट्र पत्रकार संघाने पुढाकार घेऊन
त्या परिसरातील गावामध्ये जे पत्रकार बांधव होते आणि सामान्य वर्गातील लोक होते ज्यांचं कोमड नुकसान झालं अशा परिवाराला महाराष्ट्र पत्रकार संघ त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना राशन पाणीची व्यवस्था आणि त्याचबरोबर आर्थिक पैशाची सुद्धा मदत महाराष्ट्र पत्रकार संघाने केलेली आहे। ही परिस्थिती सगळ्यांकडे सोडवलेली आहे पण काही प्रमाणात शासनाने त्यांना मदत करायला पाहिजे होती पण ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि याचीच जाणीव ठेवून महाराष्ट्र पत्रकार संघाने स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत मदत अन्नधान्याची मदत आणि पैशाची मदत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून महाराष्ट्र पत्रकार संघाने एक महत्त्वाचा वाटा उचललेला। आज राज्यामध्ये कोरोना काळामध्ये पहिला लॉकडाऊन 21 दिवसांकरिता जाहीर झाले। तोपर्यंत लोक कोरोनाच्या बाबतीत अन्नभिन्न होते। चायना स्पेन जर्मनीमधील बातम्या सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या पण अजून लोक गांभीर्याने घेत नव्हते। भारतातील पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये दाखल झाला होता आणि केरळात लॉकडाऊन झाले त्यानंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले। कोरोनाबद्दल कोणाला काही माहीत नसल्यामुळे जी काही माहिती खरी खोटी ही वृत्तपत्रे टीव्ही सोशल मीडिया यावर येऊ लागली त्यावर लोक विश्वास ठेवू लागले। व्हॉट्सअपवर रकाने भरून जो ती माहिती पोस्ट करत होती फेसबुकवर पोस्ट करत होते त्यावरून लोकांच्या मनात गोंधळ उडत होता। येईल ती बातमी लोकांना खरी वाटू लागली। बातम्यापेक्षा अफवांचेच पेव फुटले होते आणि लोक त्यावर विश्वास सुद्धा आपल्या वागण्यात बदल करत होता। संपूर्ण जगात कोरोना विषाणू फैलावं आणि सदैव दैनंदिन जीवनावर परिणाम याचा होत असल्यामुळे बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्या घडीला राज्याचे बरेचसे पत्रकार आहे तळागाळामध्ये जाऊन वार्तांकन करीत असताना 152 पत्रकार बाधित झाले होते आणि शासनाने यांना विम्याच्या माध्यमातून मदत करण्याचं जे आवाहन केलं होतं ते आवाहन अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही आहे। राज्याचे पत्रकारांवर आज उपासमारीची पाळी आहे। बऱ्याचशा ठिकाणी ज्या संपादकाकडे ज्या प्रेसकडे म्हणजे आता मल्टीमीडिया असो किंवा प्रेस मीडिया असो या ठिकाणी काम करत असलेले पत्रकार बांधव आहे त्यांना आज घरी बसावं लागलं। तर मोठ्या जे संपादक लोक आहे यांनी या गोष्टीची विचार करायला पाहिजे की ही परिस्थिती पत्रकार बांधवांनी आणलेली नसून ही एक महामारी आपल्याकडे आल्या असल्यामुळे हा प्रसंग त्यांच्यावर ओढावलेला आहे। अशा स्थितीमध्ये पत्रकारांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून त्यांनी कामं घेऊन म्हणजे त्यांना बंद न करता त्यांचं परिवाराचं कसं उदरभरण चालेल तर याच्यावर विचार करून शासनासुद्धा त्यांना थोडंसं पाठबळ द्यायला पाहिजे आणि त्यांना जर सतत शासनाकडून काही मदत मिळाली तर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ हा सुदृढ होऊन चांगल्या प्रकारे शासनाला मदतीचा हात देऊ शकतो एवढं मला या प्रसंगी बोलायचं। शेवटी एक प्रश्न आहे सर, संघटना वाढण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पत्रकार संघाची आजची भूमिका काय आहे आणि समोर काय करण्याचा उद्देश आहे? महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे काम तालुक्याच्या माध्यमातून राबवित आहे। 26 जानेवारी 2019 महाराष्ट्र पत्रकार संघाची पायाभरणी भंडारा जिल्ह्यामध्ये झाली तेव्हापासून दरवर्षी तालुक्यामध्ये वर्धापन दिवसानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत असतात। मागच्या वेळेला 2020 सगळ्याच तालुक्यामध्ये जसे म्हणता येईल की बाबा भंडारा तालुका, साकोली तालुका, लाखनी तालुका, पवनी तालुका, लाखांदूर तालुका, तुमसर तालुका व मोहाडी तालुका या ठिकाणी कोरोना योद्ध्याचा सत्कार हा कार्यक्रम महाराष्ट्र पत्रकार संघाने घेतला आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी महाराष्ट्र पत्रकार बांधवांनी शासनाचे आणि सामान्य विभागाचे जे केलेले कामं त्यांना कुठंतरी त्यांना बाबा कोरोना काळात केलेल्या कामाची पावती मिळावी त्यांना म्हणजे एक ऊर्जा मिळावी या हेतूनं प्रत्येक तालुक्यामध्ये कोरोना योद्धा पुरस्काराचा कार्यक्रम घेतला आणि तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे घडविण्यात आले। लोकांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला
आणि शासनाच्या 5 विभागाचा 1 व्यक्ती जो कोरोना काळात चांगले काम केलं असेल त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाने प्रशस्ती पत्र त्याचबरोबर शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा पद्धतीने वृक्षारोपण आहे, त्याच्यानंतर वक्तृत्व कला आहे. जे 10वी 12वी मध्ये चांगल्या गुणांनी पास झाले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. असे विविध प्रकारचे कामे महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा जिल्ह्यामध्ये पुढाकाराने काम करत आहे आणि पुढे सुद्धा करणार आहे. राज्य पातळीवर काय, राज्य पातळीवर सुद्धा पत्रकारांविषयी जे काही मागण्या आहेत ते शासनापर्यंत त्यांनी त्या मागण्या मांडलेल्या आहेत, पण शासनानं अजूनपर्यंत त्या मागण्यांना पूर्णपणे प्रतिसाद दिलेला नसून अजूनही पत्रकार बांधव त्यामध्ये त्यांना शासनाची मदत पोहोचत नसल्यामुळे थोडेसे नाराज आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन एक सानुग्रह अनुदान शासनाने घोषित करावा आणि प्रत्येक पत्रकाराला जर शासनाकडून एक मानधन स्वरूपामध्ये महिन्याकाठी समजा 10,000 रुपयाची मदत त्यांना जर मिळत असेल तर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे एक मजबूत अशा स्थितीमध्ये उभारणार आहे आणि त्याचा पूर्णत्वास येण्यासाठी म्हणून महाराष्ट्र पत्रकार सदैव शासनाशी वाटाघाटी करत असतो. तर हे होते महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संकट टेंबले साहेब, ज्यांनी सांगितले की महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे काही पत्रकार काम करत आहेत आपल्या जीवाला या कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशा अवस्थेत काही पत्रकारांचा 117 पत्रकारांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. परंतु शासनाने जे त्या पत्रकाराविषयीचे जे विधावर उदासीन धोरण आहे ते उदासीन धोरण बाजूला ठेवून एक प्रकारे पत्रकाराला अनुदान म्हणजे सहाय्य केले पाहिजे, मदत केलं पाहिजे. त्याचा जो काही मृत्यूचा विमा जे काही सरकारने घोषित केलं होतं तो दिलं पाहिजे. परंतु अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने किंवा आरोग्य मंत्रालय याची दखल घेतलेली आहे याची खंत मात्र महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष शिवशंकर टेंबरे यांनी या ठिकाणी स्टुडिओमध्ये मत व्यक्त केलेले की शासनाने ताबडतोब या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी डी जी रंगारी, एशियन न्यूज टीव्ही, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा.